याचिकाकर्ते विनोद पाटील यांची या निर्णयानंतर नेमकी काय प्रतिक्रिया आहे बघा. दुर्दैवी निर्णय आज महाराष्ट्रासाठी खरं तर काळा दिवस आहे. पुन्हा एकदा डान्स बार सुरू होण्यासाठी माननीय सुप्रीम कोर्टाने आज एक मुभा दिलेली आहे, निर्णय दिलेला आहे. परंतु राज्य सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घ्यावा. महाराष्ट्राची तरुणांची होत असलेली राखरांगोळी लक्षात घेता राज्य सरकारला पुन्हा एकदा अधिकार आहे की 2016 कायदा जर सरकारने खरोखर रद्द केला तर एकही डान्स बार सुरू होऊ शकत नाही. 2016 कायद्याचा हा निर्णय, जर राज्य सरकारने कायदाच रद्द केला तर डान्स बार सुरू होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आमच्या राज्य सरकारला नम्र विनंती आहे की आपण 2016 कायदा हा तात्काळ रद्द करावा. आर आर पाटील फाउंडेशनची मागणी हीच होती की महाराष्ट्रामध्ये संपूर्णतः डान्स बार बंदी असावी. परंतु सरकारने जो कायदा केला त्याच्यामध्ये ज्या अटी ज्या काही होत्या, आता कोर्टाने आज सांगितलं की एकाच ठिकाणी ईटिंग हाऊस राहिले आणि त्याच ठिकाणी बार रूम असेल, त्या ठिकाणचे सी सी कॅमेरे काढून घेण्यात आले, मुलींचा कॉन्ट्रॅक्टचा प्रश्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे, अशा वेगळ्या वेगळ्या गोष्टी ज्यामुळे गुन्हेगारी वाढू शकते ह्या डान्स बारमधून घडतात. त्यामुळे महाराष्ट्राची राखरांगोळी होण्यासाठी आमची मागणी आहे की 2016 कायदा रद्द व्हा. न्यायालयाचा निकाल न्यायालयाने राज्य सरकारला आदेशित केलेला नाही, 2016 कायद्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. जर सरकारने कायदाच रद्द केला तर पुन्हा न्यायालयीन प्रक्रिया चालेल आणि महाराष्ट्रात बार सुरू होणार नाही. हीच आमची मागणी आहे. आमची मागणी आहे आणि ती काळाची गरज आहे. या महाराष्ट्राला डान्स बार संस्कृती परवडूच शकत नाही. राज्य सरकारला आम्ही विनंती करू, पुन्हा एकदा भेटून निवेदन देऊ. जर राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं नाही तर जनतेत जाऊन आम्ही एकदा आंदोलन सुरू करू.